नमस्कार अंडर वेलकम बैक टू माय चैनल कशा आहात तुम्ही आई होप सगळे मजेत असेल खुश असेल हॅपी असेल तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ट्रेंडिंग ब्लाउजेस फ्रॉम मीशो. हे सगळे ब्लाउजेस मीशो वरून आलेले आहेत आणि मीशो वरूनच मी मागवलेले आहेत. सगळे ब्लाउज जे आहेत सगळे ब्लाउज ट्रेंडिंग आहेत, सगळे म्हणजे आउटस्टँडिंग आहेत हे ब्लाउज. की एवढे ब्लाउज म्हणजे मी कधीच परचेस केले नव्हते, कधीच बाय केले नव्हते, तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण अशा छान छान टॉपिकवर आपण फॅशन ब्युटीवर व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते. तर चला फटाफट मी एक एक ब्लाउज करून तुम्हाला दाखवते. भरपूर असे मी ब्लाउज घेतले, सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी 200 रुपयापासून स्टार्ट आहे. तर याचे प्राइस पण मी जर काय मला इथे नाही सांगता आलं तर मी इकडे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा मग या साईडला मी तुम्हाला नक्कीच टाकेल, इकडे किंवा इकडे टाकेल, ते बघायचं आहे तुम्ही. मी फक्त तुम्हाला ब्लाउज दाखवते आणि घालून पण दाखवते, जर तुम्ही म्हणत असाल घालून पण दाखवते. तर सगळ्यात पहिले तर हा माझा ब्लाउज बघून घ्या. हा मीशोचा नाहीये, तर हा जो ब्लाउज आहे हा माझा मी घरी स्टिच, घरी मीन्स मी स्वतः ब्लाउज पीस घेऊन स्टिच करून घेतलेला. तर चला फटाफट आपण पहिला ब्लाउज बघून घेऊया. मी इथेच उभी राहणार आहे आणि बिलकुल पण मला असं वाटत नाही मी जास्त एडिटिंग करावा त्याला, कारण खूप एडिटिंग करताना खूप त्रास होतो, व्हिडिओ लेट येतो. तर पहिलं आपण पार्सल बघूया. सो पहिलं पार्सल जे आहे मीशोसाठी, सॉरी मीशोवरून मागवलेलं, की अगदी म्हणजे साड्या ठेवताना इतका प्रॉब्लेम येतो ना साड्यांसाठी मी हे ब्लाउज सॉरी हे पॅकेज मागवलेलं आहे. तर हे जे आहे ना मी म्हणजे इथे मी तुम्हाला प्राइस देईल पण खूप कमी प्राइस मध्ये होतं. एक खाली पडले पण यात सहा आहेत, ऍक्च्युली 6 पाउचेस आहेत. यात तुम्ही साड्या ठेवू शकता लिटरली. जर का तुम्ही 5-6 साड्या ठेवल्या ना तर 5-5 साड्या कशा पण तुमच्या बसणार आहेत. मी दाखवते तुम्हाला याची साईज, म्हणजे मी स्वतः शॉक झाले. 196 असं काहीतरी याचं प्राइस आहे. हे बघू शकता, मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळे लिंक आणि सगळे प्राइसेस देणार आहे, त्यानंतर इकडे सुद्धा टाकणार आहे. हे बघू शकते, रुंदी बघू शकते तुम्ही आणि लांबी पण बघू शकते. ही लांबी आहे लाईक, आणि हे बघू शकते ही आहे रुंदी. आणि 5 साड्या आरामात बसतात यात. जर एम्ब्रॉयडरीची साडी असेल, डिझायनर साडी असेल, तर ती पूर्णपणे बसू शकते. त्यानंतर याचं जे चेन आहे ना ती पण इतकी स्मूद आहे की बिलकुल पण कुठे प्रॉब्लेम येत नाही, खूप स्मूद आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे यात, की इथे जे आहे ना इथे ट्रान्सपरंट असे दिलेले आहे, हे असं ट्रान्सपरंट, जे की ना तुम्हाला काय होतं की कुठली साडी ठेवली किंवा कुठले कपडे ठेवले किंवा मग आपण यामध्ये अजून पण काही करू शकतो. यामध्ये मी अजून काय काय करत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामध्ये आपण आपले अंडर गार्मेंट्स ठेवू शकतो जे की चांगले असतात आणि आपल्याला ठेवताना प्रॉब्लेम येतो. तर हे आहे दुसरं पॅकेज, आपण फटाफट खोलू. एडिटिंग मला जास्त करायची नाहीये, सो त्यामुळे मी फटाफट तुम्हाला दाखवणार आहे. देन नेक्स्ट आहे टी टॉप मी घेतलेला आहे. तर हा जो टी टॉप आहे हा मी लास्ट शेअर करेल. आपल्याला आधी ब्लाउज पीसेस बघायचे. तर आपण जेवढा होईल तेवढा 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवू, त्यानंतर आपण बाकीचे जे ब्लाउज आहेत त्याचा नंतर व्हिडिओ बनवू. आणि हे जर तुम्ही म्हणत असाल की लक्ष्मी तुझे सगळे ब्लाउज घालून दाखव, तर त्यासाठी मला वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल मला असं वाटतंय, बिकॉज खूप मोठा होऊन जाईल. दिस वन सो ब्युटिफुल असं म्हणायला काहीच हे नाहीये, हरकत नाहीये. इतका सुंदर हा ब्लाउज पीस आहे. आय थिंक याची प्राइस आता तुम्हाला इकडे देईल मी. इतकी म्हणजे इतका सुंदर ब्लाउज पीस आहे ना, सॉरी ब्लाउज आहे ना, मला वाटलंच नाही की मीशोवरनं सुद्धा याचं जे कापड आहे ना इतकं छान येऊ शकतं, कारण कधी कधी क्वालिटीजमध्ये खूप फरक येतो क्वालिटीमध्ये. याची जी डिझाईन आहे ना ही पूर्ण शाईन आहे, हे बघू शकता तुम्ही, शाईनी ब्लाउज आहे. त्यानंतर आतून सगळं कॉटन आहे ह्यात. आणि ह्यात बॅग पण बघा तुम्ही कशी आहे, ॲज इट इज जसं दाखवलाय ना तसंच आलेला हा ब्लाउज. तर इकडे मागे स्टिच हुक मिळतील तुम्हाला. तर हे खोलून इथे तुम्हाला हुक अटॅच करायचे. एक नॉट पण मिळते तुम्हाला इथे, ओके. तर मला असं वाटतं की हा ब्लाउज मला परफेक्ट येईल, काही छोटा वगैरे होणार नाही आणि मोठा पण आय थिंक होणार नाही. थोडासा ढिला होऊ शकतो आय थिंक सो, असं वाटतं मला. बट छान आहे, मस्त आहे. आणि याचा जे गळा आहे ना तो पान गळा टाईप आहे, इतका सुंदर ना. मी एखाद साडीमध्ये घालेल तर तुम्हाला नक्कीच दाखवेल तो. तर मी असंच ठेवणार आहे. नेक्स्ट आपण बघूया पटापट. तर जे माझ्या हातात येणार आहे ते मी दाखवणार आहे. तर असं काही मी की प्लॅनिंग करून दाखवणार आहे. तर पटापट दाखवतो. यात आहे ब्युटिफुल ब्लाउज, म्हणजे
एज इट इज आलेला हाँ जसं म्हणजे त्यात होतं ना लाईक तसंच आलेलं हे असं वेगळं काहीही नाहीये हे बघू शकतो तुम्ही आणि याचे जे ना पूर्ण सिक्विन वर्क आहे पूर्ण टिकली वर्क केलेलं आहे याला एक मिनिट मी तुम्हाला दाखवते हे बघू शकतो तुम्ही हे म्हणजे इथे जर बघितलं ना तुम्ही पूर्ण हा जो घातला ना हा पूर्ण असा होऊ शकतो पूर्ण पूर्ण टिकली वर्क आहे पूर्ण इथपर्यंत एल्बो पर्यंत आहे हा तर पूर्ण भरीव ब्लाउज आहे तुम्ही सिल्वर साडी किंवा व्हाईट साडी किंवा मग सेम कलर साडी सुद्धा घालू शकता तुम्ही तर हा एक ब्लाउज आहे आणि याचा जो बॅक आहे हा पूर्ण असा आहे म्हणजे याची जी मागची जी पार्ट आहे ही पूर्ण ॲज इट इज जशी तशी आहे एक ब्लाउज आहे त्यात मला डाऊट आहे की मी तसा ब्लाउज मागवलेला नव्हता बट तो मला आलेला आहे आपण त्यालाही बघू आणि हा ब्लाउज घालायला मी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे बघू आता उद्या साडी कोणती बसती यावर तर एक सेकंड मी दाखवते अजून आणि एक हा ब्लाउज आहे नेक्स्ट खूप सुंदर कलरमध्ये आणि प्राईज अनुसार क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे असं काही नाही की मग प्राईज कमी तर क्वालिटी तुम्हाला खूप चांगली मिळेल नाही थोडं कॉम्प्रोमाइज तुम्हाला करावं लागतं पण हा ब्लाऊज ॲज इट इज जसाच तसा आहे आणि ज्या तस त्यात जेवढा सुंदर दिसतो ना तसाच यात सुंदर दिसतो आहे हे बघू शकतो तुम्ही एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट सो प्राईजनुसार ठीक आहे हा याची प्राईज मी तुम्हाला इकडे देईलच ती बघायची तुम्ही तर याचा जो आहे हा वी नेक आहे पण असं कुणीतरी वापरल्यासारखं वाटते मला वापरलं मीन्स ट्राय केलेलं आणि पाठवलेलं ह्यांनी परत वॉश करून वगैरे पाठवलं नाही की काहीतरी असं वाटतंय मला कारण आणि थोडा डाऊट आहे मला की मला हे येईल की नाही थोडा किंचित डाऊट आहे आणि याला मार्जिन म्हणाल तर मार्जिन भेटलेली आहे बऱ्यापैकी तर हा जर पीस तुम्ही तिथे बघितला असेल तर याची मी जेन्युइनली म्हणजे खरोखर याचा रिव्ह्यू म्हणजे खूप असं जेन्युइनली देईल खराखुरा देईल की हा स्मूथ आहे टोसणारा नाही आहे काहीच नाही आहे खूप छान आहे ॲज इट इज सगळे ब्लाऊजचे फोटोसुद्धा मी इथे टाकेल नेक्स्ट आपण बघू कारण ओके हा माझा आवडता ब्लाऊज झालेला आहे माहीत नाही घातल्यानंतर हा टोसतो की नाही मी स्टार्टिंगला बोलले घालू हे बघा हा ब्लाऊज ॲज इट इज जसा तसाच आहे हा जसा दिला होता तसाच कारण ना इथे याला असे कर्व दिलेले आहेत ना तर हे कर्व असे बरोबर ॲज इट इज जसेच तसेच आणि हे सुद्धा पण आय थिंक मला असं वाटतं जर घातल्यानंतर हे इथे घासणार आहे आणि ते टोसणार आहे तर डाऊटफुल आहे थोडंसं घातल्यानंतरच कळेल आता ते बॅकला सुद्धा तुम्हाला मटका गळा दिलेला आहे ॲज इट इज हे पण ब्लाऊज आहे जसंच तसं आहे काही यात फरक नाही आहे मी असंच बघितलं फक्त कलरमध्ये थोडंसं फरक होऊ शकतो बट माझा आयफोन आहे त्याच्यामुळे ॲज इट इज कलर येतोय त्याचा परफेक्ट कलर येतोय चेंज होत नाही आहे अजून आता नेक्स्ट आपण दाखवू आपण 10 मिनिटाचा व्हिडिओ म्हटलं होतं पण आपण आता 11 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ बनवू 12 मिनिटाचा लास्ट कारण खूप ट्रिकी होऊन जातं हे सगळं काही शूट करताना सुंदर असं ब्लाऊज सुंदर म्हणजे सुंदर हा पॅटर्न सुद्धा तुम्ही बघितला असेल मिशोवर तर हा सुद्धा मी तुम्हाला दाखवते ॲज इट इज जसाच तसा आहे आणि असं नाही की क्वालिटीमध्ये कुठे फरक आहे जेवढे तुम्ही पैसे देणार आहे त्याच्यानुसार हा बेस्ट आहे जसाच तसा आहे असं नाही की मग पैसे देणार तुम्ही कमी आणि तुम्हाला जास्त एक्सपेक्ट नाही करायचं आहे जेवढे पैसे दिले तेवढेच करायचे एक्सपेक्ट तुम्हाला तेवढीच अपेक्षा ठेवायची अँड फिट होतोय मला मी एकदा ट्राय करून सगळे हे ब्लाऊज घालून बघायला पाहिजे आणि मग तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे कारण काय ना मला नाही वाटत की मी एवढं घाईमध्ये याला स्टिच खोलायचं आणि पुन्हा घालायचं आणि पुन्हा व्हिडिओ बनवायचा म्हणजे ॲज इट इज त्या टायमामध्ये एक्झॅक्ट टायमिंगमध्ये नाही होऊ शकत हे सगळं सो मला मला हे सगळे ट्राय करावे लागतील जास्तच फिट आहे हा ओके तर पण डिझाईन याचा खूप सुंदर आहे ॲज इट इज जसंच तसं आहे हे बघू शकता तुम्ही एकदम इथे कर्व असे आलेले आहे तुम्ही वन साईड साडी घेत असेल पदर तरी सुद्धा छान बॅकला पण जसाच तसा आहे आणि इथे जे तुम्हाला छोटंसं फूल दिलंय नॉट टाईप दिलंय तुम्हाला इथे छोटंसं फूल आणि ॲल्बोपर्यंत याच्या पण बाह्या आहेत छान ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज आहे मी ब्लाऊज पीस काय म्हणते बरोबर आय नो गुरुवाराला मला ब्लाऊज पीस वाटायचे म्हणून ब्लाऊज पीस डोक्यात आहे माझे
तर चला एक लास्ट ब्लाउज तुमच्यासोबत शेअर करते, त्यानंतर व्हिडिओ आपण एंड करू. अजिबात मला नाही आवडलेलं. आय डोंट नो, मला नाही माहिती की मी याला घालेल की नाही घालणार. घातल्यानंतर हा कसं दिसणार आहे मला माहिती नाहीये, बट तरी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याची. मला नाही माहिती, पण मला याची क्वालिटी याला बघितल्यानंतरच, याचं डिझाईन छान आहे, बॅक पण छान आहे, फ्रंट पण छान आहे, पण ना असं इथे तुम्हाला बघताना खूप सुंदर दिसते ते, पण याला समोरून जेव्हा मी बघते ना तेव्हा मला असं वाटतं की असं जुना कपडा आहे, खूप जुनं, आणि त्याला अस्तर नवीन लावलंय, आणि जुना कपड्यावर हे सगळं काही वर्क केलेलं आहे. तुम्हाला इथे खूप छान दिसतोय, आपण जवळून दाखवू. हा बघ, जवळून लाईक हा असा आहे. सो जवळून हा असा आहे जो मला नाही आवडलेला, पण तरी मी ट्राय करेल याला. आणि याला सुद्धा मार्जिन आहे की बघू. मार्जिन याला पण खूप कमी आहे, आहे बऱ्यापैकी पण खूप कमी आहे. यामध्ये पण बघू आपण मार्जिन किती आहे काय आहे. बऱ्यापैकी याला पण मार्जिन खूप काही नाही आहे. सो हे होते सगळे ब्लाऊज, आणि ह्या ब्लाऊजमध्ये माझं कोणतं फेवरेट आहे एवढ्यामध्ये, कारण आपल्याकडे अजून एक बॉक्स पडलेला आहे, तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बट त्यासाठी थोडा मला वेळ लागेल, बिकॉज रात्रीच्याच वेळी मी बनवेल, बिकॉज काय ना थोडंसं वेळ जातो माणसा. आता माझं फेवरेट पर्सनली, आय डोंट नो मला येणार आहे की नाही ते, बट मला तरी मिशोवरून हे फेवरेट झालं आहे माझं. हे मला आवडते, असं नाही की माझ्या साईजला बसते, बट याचे डिझाईन अँड आय थिंक खूप कम्फर्टेबल आहे मला असं वाटतंय. सो हे माझं फेवरेट ब्लाऊज आहे. सो चला, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. यात कुठले कुठले ब्लाऊज तुम्हाला आवडले, कुठले कुठले नाही, इकडे दिलेच मी सगळं, तुम्हाला सगळं दिलं जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये पण मी टाकेल, लिंक्स पण टाकेल, तुम्ही जाऊन चेक करायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण सांगायचं आहे. अशाच टाईपचे व्हिडिओज तुम्हाला अजून बघायचे असतील, मिशो हॉल्स बघायचे असतील, किंवा मग ॲमेझॉन बघायचं असेल, फ्लिपकार्ट्स बघायचे असेल, तर मला कॉमेंट करायला विसरायचं नाही. मिशोचे मिशोवरून मी भरपूर शॉपिंग करत असते, बट काही काही गोष्टी डाऊटफुल मला वाटतात. आणि मेकअप मिशोवरनं विकत घेत नाही. मेकअपचे प्रॉडक्ट जर घ्यायचे मला तर मी ऑफलाईन घेते, नाही तर मी फ्लिपकार्टवरून घेते, नाही तर मी purple.com वरून घेते. म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मवरूनच मी मेकअपचे सगळे साहित्य घेते. मी अजिबात घेत नाही दुसरीकडनं मिशोवरनं. म्हणजे मिशोनं मला थोडी भीती वाटते की काही पण स्कॅम होऊ शकतं त्याच्यामध्ये, कारण स्कॅम चालू असतात. आणि माझ्या स्किनसोबत मला अजिबात खेळूच वाटत नाही. ऑलरेडी माझ्या स्किनला खूप प्रॉब्लेम झालेले आहे माझ्या फेसला, कारण एकदा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर माझे ते म्हणतात पिगमेंटेशन हे ते सगळं. सो तर मिशोवरनं मी शॉपिंग मेकअपची करत नाही पर्सनली सांगते. जर का मला काही ब्रँड्स चांगले वाटले तर कदाचित मी घेऊ शकते, आणि कधी तुम्हाला पण सजेस्ट करेल, रिकमेंड करेल ती की घ्या म्हणून. बट आता तर नाही घेते, जेव्हा घेईल तेव्हा नक्कीच सांगेल. सो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर पटकन जे पटकन पटकन असं मला कॉमेंट करायचं आहे की लक्ष्मी पटकनच्या हॉल्स घेऊन हे सगळे जे ब्लाऊज होते ते ऑसम होते. सगळे प्राईस अकॉर्डिंग प्राईसच्या नुसार एकदम बेस्ट होते. प्राईसच्या नुसार आपण जास्त एक्सपेक्ट करू शकत नाहीतर मग आपल्याला अमेझॉन शॉपिंग करावी लागेल, कारण हेच प्रॉडक्ट तिथे आपण म्हणू शकतो 100-200 जास्त असतात. सो चला, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पुन्हा एकदा म्हणते लव्ह यू ऑल, आणि एवढं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच, लव्ह यू, बाय बाय. मेकअप कसा वाटला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर मेकअपचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या द मेकअप हाऊस या चॅनलवर जायला विसरायचं नाहीये. त्याचं नाव आपण लवकरच चेंज करणार आहोत. त्याच्या पेजचं नाव पण आपण चेंज केलेलं आहे, पण याचं सुद्धा आपल्याला चेंज करायचं आहे. ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, लव्ह यू.